प्रफुल्ल पटेल सध्या बोलत आहे. जरा सगळ्यांनी जरा शांतता बाळगावी प्लीज. सगळ्यांच्या भावना किती ज्वलंत आहे ते दिसून आलेले आहे. काय प्रश्नच नाही, काय दुमत नाही. तुम्ही लोक स्तब्ध झाले तसे आम्ही सगळेच लोक, म्हणजे साहेबांनी आधी कोणालाही या बाबतीत काही सूचना किंवा विश्वासात घेतलेला नाही. आणि म्हणून अचानकच जसे तुम्ही स्तब्ध झाले, तुम्ही जे असे भावनिक झाले, तशीच भावना आमच्या सगळ्यांची आहे, तुमच्या सगळ्यांची आहे. आत्ताच आम्ही साहेबांना विनंती आम्ही एकच केली आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, आमच्या वतीनं, की आपण आम्ही तुम्हाला हात जोडतो, कृपया करून आपण या निर्णय तुम्ही जे घेतलेला आहे ते मागे घ्या. साहेब आता काही लगेच काही बोलायला तयार नाही, पण एवढं निश्चित मी तुम्हाला सगळ्यांना मी सांगू शकतो की साहेबांच्या भावना पण तुमच्याशी जुडलेलाच आहे. काय साहेब तुमच्याशी काही दूर गेले नाही, जाणारही नाही. फक्त थोडं त्यांना मी विनंती करतो की त्यांनी फेरविचार करावा. त्यांनी त्यांच्या जे काही इथे आता सूचना त्यांनी केली आहे त्याला वापस घ्यावा, मागे घ्यावा, आणि आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर करून या पक्षाची म्हणजे जरूरत सुद्धा आहे, या देशाला महाराष्ट्राला जरूरत आहे की शरद पवारांचा नेतृत्व आपल्याला लाभलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की साहेबांनी थोडंफार आमच्या सगळ्यांच्या भावनांचा आदर करून थोडंफार इथे त्यांचा जे विचार त्यांनी केला आहे, जे त्यांनी सूचना केली आहे, त्यामध्ये बदल करून आपल्या सगळ्यांना थोडंफार समाधान करून द्यावा. आत्ताच आत्ताच ही मी तुम्हाला सगळ्या लोकांना मी विनंती करते. आता मला असं वाटते नाही, पण तरी देखील एक मिनिट तरी देखील साहेब आपले साहेबच आहे. त्यांच्या विचारश्रेणीला आपण काही तुलना करू शकत नाही. जे काही ते बोलले ते योग्य बोलले असं आम्हाला कोणालाही वाटत नाही. पण माझी साहेबांना विनंती आहे की किमान त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं, महाराष्ट्र आणि जनतेच्या, महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेच्या वतीनं मी हात जोडून त्यांना विनंती करते की त्यांनी आपला हा निर्णयाबद्दल परत फेरविचार करून आपल्या सगळ्यांना कुठेतरी समाधान करून द्यावं अशीच मी विनंती करतो. दादा दोन शब्द तुम्ही पण जरा बोलले तर चांगला राहील. जयंतराव तुम्ही पण बोलले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.